पदांमधील संबंध या टॉपिक वरती आपण तिसरं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण पाहता येते 12 20 तसेच 72 किती. आता कितीच्या ऐवजी पुन्हा प्रश्नचिन्ह, पुन्हा चार पर्याय. आता या चार पर्यायापैकी एक उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आता कसं शोधायचं पहा, आपण पहिला नियम पाहूया. पहा ए 3 चा वर्ग अधिक 3 बरोबर 9 9 अधिक 3 बरोबर 12. तसेच 4 चा वर्ग अधिक 4 बरोबर 4 चा वर्ग 16 16 अधिक 4 बरोबर 20. तसेच 8 चा वर्ग 8 चा वर्ग अधिक 8 बरोबर 8 8 64 64 अधिक 8 बरोबर 72. आता पाहूया बा प्रश्नचिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या बसते. 9 चा वर्ग अधिक 9 9 चा वर्ग 99 81 81 अधिक 9 बरोबर 90. आता 90 ही संख्या आपल्या पर्यायापैकी आहे का नाही ते शोध आपण पहा. पर्याय क्रमांक 2 हा 90 आहे, म्हणजेच या प्रश्नचिन्हाच्या जागेवरती आपल्याला कोणती संख्या मिळेल, 90. आपण काय केलंय, 3 चा वर्ग अधिक 3 3 चा वर्ग 9 9 अधिक 3 बरोबर 12. त्याचप्रकारे 4 चा वर्ग 4 चा वर्ग अधिक 4 4 चा वर्ग 16 16 अधिक 4 बरोबर 20. तसेच 8 चा वर्ग 8 चा वर्ग 8 8 64 64 अधिक 8 बरोबर 72. अगदी त्याचप्रकारे 9 चा वर्ग 9 चा वर्ग अधिक 9 9 चा वर्ग 99 81 अधिक 9 बरोबर 90. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला दिलेल्या पदावलीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागेवरील उत्तर म्हणून आपण असं म्हणू शकतो. पहा, म्हणून 12 20 तसेच 72 9. धन्यवाद.